अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा दादा। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मालताभाडी परिसरामध्ये असलेल्या हॉनेस्ट डेरिव्हेटिव्ह या स्टार्स कंपनीच्या दूषित पाण्यामुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आहे। कंपनीने प्रक्रिया केलेले दूषित पाणी हे नदीमध्ये सोडल्यामुळे नदीतील मासे सुद्धा मृत झालेले आहेत। मालताभाडी येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी या कंपनी विरोधात तक्रारी करून सुद्धा मुजोर प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहे। कंपनीचे अधिकारी मात्र मालताभाडी गावाला आरोचे पाणी पुरविण्याचे खोटे आश्वासन वर्षानुवर्ष देत आहेत। प्रत्यक्षात मात्र या स्टार्च कंपनीने या ग्रामस्थांच्या जीवनाशी खेळ चालविला आहे। या स्टार्च प्रकल्पामुळे मालताभाडी गावातील ग्रामस्थांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे। या कंपनीने उत्सर्जित केलेल्या दूषित पाण्याचा निचरा या परिसरामध्येच होत असल्याने मालताभाडी गावामध्ये जलप्रदूषण झाले आहे। जलप्रदूषण करून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी सरपंच, पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी केली आहे। नमस्कार, आपण जामनेरमधील नवी दाभाडी या ठिकाणी आलेलो आहोत। या नवी दाभाडी लगतच जी स्टार्स फॅक्टरी आहे, या स्टार्स फॅक्टरीचं आउटलेट म्हणजेच यातून जे दूषित पाण्याचा प्रादुर्भाव आहे तो थेट त्यांनी या ठिकाणी जी नदी वाहते, या नवी दाभाडी लगतच जी नदी वाहते या नदीमध्ये काढला असल्याने येथील नागरिकांना या पाण्या या दूषित पाण्याने खूप मोठ्या प्रमाणावर समस्यांना सामोरे जावं लागत आहे। या ठिकाणी जे नागरिक उपस्थित आहे आपण त्यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत या ठिकाणी त्यांना कोणत्या समस्या आहेत त्या आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ। मी या फॅक्टरीचं पाणी सकाळी रात्री वा उठताना उठलो मी त्याच टायमाला पाणी फॅक्टरीचा आला। मच्छीमारी दिसली, बाकीचे गावातले पब्लिक जे होते ते दारी येऊन सण ते म्हणत होते की मच्छी कशी काय मरली बा, पाणी आलं फॅक्टरीचं। तर मी दांड्या साहेबाला त्यांना फोन करला, सोनोनेला करला, तर सोनोने म्हणे आमचं पाणी आलंच नाही म्हणे। तर सोनोने म्हणे तुमच्याच गावचे लोक म्हणे ते पाणी फोड्यावर बी म्हटलं, मग त्याला बंद करा त्याचे काय या हरकत आहे तरी ठेवायची दुसरी ठेवा तरी। तर सोनवणे हा म्हणतो की तरी आमचं पाणी आलंच नाही होतं, हे पाणी काय झालं म्हटलं का गावात लोकांना मास टाकलं आहे का ते नदीमध्ये। म्हणजे ह्या गोष्टी जे हे जे करताय हे म्हणजे मुद्दाम लोकांना हे करायला पाहून राहिले। आता या आधी तुम्ही मागणी केली होती की त्या फॅक्टरीचं जे पाणी दूषित पाणी हे नदीमध्ये सोडण्यात येणार आहे ते फिल्टर करून त्यानंतर बाहेर नदीमध्ये सोडण्याचे हे होतेच ना, 5 किलोमीटरच्या अंतरानं टाकायचं बोललो होतं ते त्यांना लिहून बी दिलं आहे ते। आणि त्या टायमाले बरे तहसीलदार जवळ लिहिलं आहे, PSI होते, सगळे होते त्या टायमाले। त्या प्रमाणात कोणतंही ते हे करता नाही सगळ्या गोष्टी, म्हणजे जे ते जमानाचं मनमानी चालू आहे सध्या, कोणी काही रद्द द्यायचं कारण हे आमच्या गावात लोक काही काही दोन तिकडून बोलतात व निकून बोलतात त्याच्यानं सगळा घोर उंडाला पुऱ्या गावाचा एक बी असा नाही। अरे हे ढोरं वाचरं आता हे ढोरं पाणी पेत आहे, गामण ढोरं आहे, काही काही झालं म्हणजे काय करायचं ते। याआधी असे काही समस्या या ठिकाणी उद्भवल्या होत्या, भरपूर गर्भवतींचे गर्भ या ठिकाणी, हा व भरपूर झालं आहे ते लयच दिवस झाले त्या गोष्टीचं तर चालूच होते। फॅक्टरी बंद पडली होती, 10-11 वर्ष बंद पडली होती फॅक्टरी पहिले ते। इकडे प्रांत अधिकाऱ्याकडे आम्ही न्याय करायला मागितले गेले होते, प्रांत अधिकाऱ्याने न्याय दिला पण जामदारचा प्रशासन या न्याय अजून देत नाही आहे। प्रांत अधिकाऱ्याने सांगितलं की फॅक्टरीच्या 3 किलोमीटरच्या 5 किलोमीटरच्या अंतरावर पाणी बाहेर टाका आणि ताळपत्री लावून याचं काम करा तुम्ही, पण आज ते जामदारचे तहसीलदार किंवा प्रांत कोणी बी असेल तर प्रांत साहेबाचा मान त्याने ठेवलेला नाही, मी एवढं सांगू शकतो। या नदीचं पाणी तुम्ही वापरात आणतात रोजच्या? हो, वापरात येतो ना, आज डोरं बैला गेलो संपूर्ण डोरं पाणी पितात तिच्या असं। म्हणजे घरातल्या लहान मुलांना किंवा घरातल्या कोणाला त्यामुळे काही म्हणजे जो आता ना तिकडचा जो प्रवास करतो शेतीकडे जातो लहान मुलं किंवा बाया ते त्यांच्या पायाचा खादरेपणा येतो त्याच्या पायाला वॉटर सप्लाय, तर हे पण वॉटर सप्लायची विहीर समोरच आहे आपल्या, समोरची एक तिकडची समोरची विहीरच आहे आणि जो आपण तिकडे जो नदीकडचा जो प्रवास जातो तिकडे समजा शेतकरी त्याचं पायाला पाणी जर सोडलं तर ते पायाला खादर येतं पिण्याचा। आरोचं पाणी आणल्यानंतर त्यांना घेऊन 1/2 किलोमीटर जाणं पडतं, त्यामुळे पाहून घ्या आम्हाला किती त्रास आहे, गॅप पडला आहे म्हणजे पाय काम करता नाही आमचे। आमच्या गावचं म्हणजे चहासुद्धा होत नाही, डाळ शिजत नाही, आता म्हणजे आरोप असले तरीसुद्धा आम्हाला म्हणजे आणायला भरपूर त्रास होतो। तार फॅक्टरीचं पाणी आमच्या गावामध्ये सर्व दूषित झालेलं आहे, तर ते मालदवाडी ते नवी दवाडी नदीमध्ये ते मुद्दाम पाणी सोडतात, त्याला बऱ्याचदापर्यंतचा सुद्धा आमच्याकडे निकाल आहे,
प्रांतान त्याला सांगितलं आहे, आदेश दिला आहे की बुवा तुम्ही ते डॅम जे आहे ते डॅम त्याच्यामध्ये तुम्ही कागद टाका, तर त्यानं नुसता वखरा भरला टाकू बा, त्यातून सुद्धा पाणी जे पाधरते आणि प्रांताचा निकाल जो आहे प्रांतानं सांगितलं होतं त्याला की बुवा 3 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही जे काय असलं तुमचं आलं तर ते तुम्ही पाण्याचा निर्णय लागा, तुम्ही सपाटीकरण करा तरी ते काहीच केलं नाही, ते निकाल होता म्हणजे म्हणणं होतं लिहून दिलं होतं की बा 5 किलोमीटरच्या आत तुम्ही पाणी टाका। शेख साहेब सुद्धा होते, ते ईपी होता म्हणजे साहेब होते ते आणि त्यानं जबरदस्तीनं आमच्या वाटली पाईपलाईन ते इकडून पाणी जाणारी पाराशेटच्या ह्याच्याहून ते जबरदस्तीनं जोडली असे गाड्याच गाड्या आणले होते। तर आपण पाहिलं तेथील जे नागरिक उपस्थित आहे त्यांनी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती दिलेली आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी जी नदी वाहत आहे हे वापरण्यात येणारं पाणी आहे आणि या पाण्यामुळे गावामध्ये खूप मोठ्या प्रकारचे आजार हे पसरत आहेत, त्याचबरोबर जे ज्या विहिरी या ठिकाणी वॉटर सप्लाय या पूर्ण गावाला वॉटर सप्लाय ज्या विहिरीमधून होतो त्या विहिरी देखील या नदीलगत असल्याने हे पाणी पिण्यायोग्य नाही आणि जे पाणी त्यांना पिण्यासाठी आणावं लागतं आहे ते म्हणजे गावापासून खूप लांबच्या अंतरावर असल्याने यामुळे देखील खूप वेगवेगळ्या समस्यांना या ठिकाणी असणाऱ्या गावकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे। तसेच काही वर्षापूर्वी ह्या ठिकाणी नवी दाभाडी या ठिकाणी या स्टार्स फॅक्टरीमुळे जे आजार पसरलेले होते त्यावेळी या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी येऊन त्यांनी हे आटोक्यात आणायचा प्रयत्न देखील केला होता, परंतु त्यावेळी फॅक्टरीतील प्रशासनाने ह्या फॅक्टरीचे पाणी लांब अंतरावर नेऊन आम्ही त्या ठिकाणी ते त्याचा सप्लाय करू असं आश्वासन दिले होते, परंतु त्यांनी तशा प्रकारे कोणतीही कारवाई केलेली नाही आहे आणि त्यामुळे येथील ग्रामस्थ फार मोठ्या प्रमाणावर त्रस्त झालेले आहेत। येथील ग्रामस्थांना या ठिकाणी फार समस्यांना सामोरे जावे लागत आहे। येथील ज्या महिला आहेत ह्या महिला वर्गाला देखील खूप मोठ्या प्रमाणावर या पाण्यात दूषित पाण्यामुळे त्रास होत आहे। ग्रामस्थ फक्त शासनाला एकच विनंती करत आहेत की या ठिकाणी जी फॅक्टरी आहे त्याचं पाणी एकतर लांबवर नेऊन त्या ठिकाणी त्याचा सप्लाय करावा, या ठिकाणी जी नदी वाहत आहे यामध्ये ते दूषित पाणी त्यांनी टाकू नये एवढं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज, नमस्कार।